విషణు కరుణ, అల అల విషణు కరుణ. नमस्कार, मी स्नेहा मांगुरकर, तरुण भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. जगभरात थैमान घालणारा कोरोना महाराष्ट्रभर पसरू लागलाय. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रसुद्धा चिंतेत आहे आणि कोरोनाच्या संदर्भात कोल्हापुरात पोवाड्याच्या माध्यमातून प्रबोधन करणारे शाहीर विचारक डॉक्टर आझाद नाईकवडी आज आपल्याबरोबर आहेत. आपल्यालाही शाहिरीतून प्रबोधन करायची कल्पना कशी सुचली? मुळातच शाहिरी कलेचा मुख्य उद्देश आहे समाजाचं प्रबोधन करणं. मग अगदी शिवकाळापासून तुम्ही जर विचार केला तर शिवकाळामध्ये, पेशवाईच्या काळामध्ये आणि स्वातंत्र्याच्या या सगळ्या चळवळींमध्ये शाहिरांनी आपल्या शाहिरी कलेच्या माध्यमातून पोवाड्यातून समाज प्रबोधन केलेलं आहे. मुख्यत्वे शाहिरी कला प्रबोधनाची कला, ही मनोरंजनाची कला नाही आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये कोरोना हा व्हायरस सुरू पाहतो आहे आणि या कोरोनाबाबत लोकांचे समज जेवढे त्याच्यापेक्षा गैरसमज जास्त आहेत आणि हे गैरसमज दूर करण्यासाठी सगळ्यात एक प्रभावी माध्यम आहे ते म्हणजे शाहिरी पोवाडा. आणि एका साध्या बोलीभाषेमध्ये पोवाडा लिहिण्याचं मी ठरवलं. आम्ही 10 लोकांनी तो पोवाडा सादर केला आणि या पोवाड्याचा हेतू हाच आहे की समाजाचं प्रबोधन व्हावं आणि कोरोनाबाबत जी भीती आहे, साध्या सोप्या भाषेतला कोरोनावरचा मी पोवाडा लिहिला की चीनमध्ये या कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाली आणि कसा तो आपल्या भारतामध्ये आला आहे, कसा महाराष्ट्रामध्ये आला आहे. आणि एक विशेष बाब मला या पोवाड्यातून अशी लोकांना सांगायची की अजून हा जनसामान्यांच्यामध्ये पसरलेला नाही आहे, म्हणजे भारतातला हा सार्वजनिक आजार अजिबात झालेला नाही, त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही आहे. कोरोना थांबविला, कोरोना थांबविला, कोरोना थांबविला.
कारण कायदा राबविला. भारत राज्य शासन निर्णयानं साथ दे उतरला, हो साथ दे उतरला. मक्का मदीना गुरुद्वारे की बंद बगा झाले, तो बंद बगा झाले. तिरुपती बालाजी चर्च ही सारे निर्मनुष्य केले, दवाखान्यातील मानवी देवांचे कार्य सुरू झाले, हो कार्य सुरू झाले. कोरोना काढण्या अहोरात्र झटले, हे शेवटी विनंती तुम्हा सर्वांना, हो शेवटी विनंती तुम्हा सर्वांना, सुज्ञ नागरिकांना, माता भगिनी ना, माता भगिनी ना. माझ्यामुळे संसर्ग नाही होणार, करूया आज एक निर्धार, करूया आज एक निर्धार, करूया आज एक निर्धार. कुरमाझे नाही कोणी शागीर, कुरमाझे नाही कोणी शागीर, कावी लिखणार रसुरात काढणार कोल्हापूरकर. प्रबोधनासाठी लेखणी चालणार, हात सोडून घेत सांगणार, नका पत्रू देऊ करुणा आधार, नका पत्रू देऊ करुणा आधार, नका पत्रू देऊ करुणा आधार. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.